पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत खासदार डॉ सुभाष भामरे यांनी सांगितलं की पीक विमा हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दुःखाचा झालाय. या संदर्भात कित्येक शेतकऱ्यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी अधिकारी, पीक विमा अधिकारी, बँकेचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या पीक विम्यासंदर्भाच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात असं आवाहन खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केलं. कंपनी पीक विमा हा माझ्या दिशा मीटिंगचा विषय. परंतु दिशा मीटिंग मध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नसतात, म्हणून मागच्या दिशा मीटिंगमध्ये मी निर्देश दिले होते की पीक विमा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अतिशय दुःखाचा विषय झालेला आहे. आमच्याकडे सातत्याने त्या तक्रारी येतात आणि म्हणून आज व्यासपीठावर या धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रमुख लोक उपस्थित आहेत, समोरही आहेत आणि मला ती व्यापक बैठक घ्यायची होती. कृषी अधिकारी, बँक अधिकारी आणि विमाचे अधिकारी याच्यात सगळ्यात जास्त मोठी चूक असेल तर ऑनलाईन ते सगळी माहिती देणार. ऑनलाईन माहिती तुमच्याकडे जमा होते किंवा तुमचे जे कॉन्ट्रॅक्च्युअल लोक असतात ते विचित्र मंडळी असतात, ते कुठले अधिकारी नसतात आणि ते काय गडबड करतात मगाशी जाधव साहेबांनी सांगितलेले. आणि दुसरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ऑनलाईन भरता येईल असं नाही आहे. जरी आपला हेतू आहे, प्रधानमंत्र्यांचा हेतू आहे की डिजिटल इंडिया व्हायला पाहिजे, परंतु डिजिटल इंडियासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतोच. बऱ्यापैकी लोक ऑनलाईन भरतात किंवा कोणाची मदत घेऊन भरतात, पण अजूनही अनेक लोक आहेत जे ऑनलाईन भरू शकत नाही.